कंधार तालुक्यात मागील दोन दिवसांपासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले होते. कंधार तालुक्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे व पुढील दोन आठवड्यात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यात येईल असेही आश्वासन मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिले. दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडला कंधार तालुक्यामध्ये, त्या पावसाची पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज आपला दौरा निघत आहे, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? कंधार तालुक्यामध्ये मागच्या दोन दिवसांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून जवळपास सगळ्याच मंडळमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थितीसुद्धा संपूर्ण तालुक्यामध्ये अतिशय भीषण अशी होती. त्याच्यामुळे नदीकाठी विशेष करून फार मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे. तसेच सखल भागात आणि ज्या ठिकाणी डोंगरावरचा भाग आहे त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आमचे सर्व तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक बांधव यांना आम्ही ज्या ज्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या अशा सर्व ठिकाणी पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी घराची पडझड झालेली असेल किंवा जनावरांची वित्तहानी, जनावरांची काही हानी झालेली आहे, जसं काही म्हैस असेल, गाय बैल असेल, काही वाहून गेलेलं आहे किंवा जे म्हैस झालेले आहेत पुरामुळे, अशाचे सुद्धा अहवाल आम्ही मागविलेले आहेत आणि ते मदतीसाठी सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी मी आज सकाळपासून फुलवळ, त्याच्यानंतर पेटवडज, देवळचीवाडी, कृषी खुर्द बुद्रुक, जकनाळ, कल्लाळी, रुई, त्याचबरोबर या ठिकाणी आता ज्येष्ठ शिरूर व कवटा या ठिकाणी पीक नुकसानासाठी पाहणी केलेली आहे. नुकतीच आताच माननीय खासदार महोदय यांनी देखील कवटा व शिरूर परिसरात देखील पीक नुकसानीची पाहणी केलेली आहे आणि आम्हाला जसे जसे काही शासनाचे निर्देश वेळोवेळी येतील त्यानुसार आम्ही अहवाल शासनास सादर करू, त्यानंतर शासनाकडून मदत प्राप्त होतात शेतकऱ्यांना ती देण्यात येईल. थँक्यू सर. परिस्थिती तुम्हाला पूर्ण आणखी पाहण्यासाठी किती वेळ लागणार? आम्ही हे निर्देश दिलेला असतात, पावसानं जर साथ दिली तर हे एक ते दोन आठवड्यामध्ये संपूर्ण पिकांचे पंचनामे होऊ शकतात. थोडेसे जर पाऊस परत पडत असेल तर याला दोन ते तीन आठवडे देखील लागू शकतात, परंतु आमचा प्राथमिक अहवाल मात्र उद्यापर्यंत शासनास सादर होईल. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.